नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण निंबूच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि शेतकरी बांधवांनो आज आपण जाणून घेणार आहोत आपण फळ पिकांची लागवड करायला बऱ्याच शेतकऱ्यांनी आता सुरुवात केलेली आहे। बरेच शेतकरी फळ पिकांकडे वळत आहेत कारण मजूर टंचाई ही देखील एक मोठी समस्या झालेली आहे। त्यावेळेला पर्याय म्हणून आपण फळ पिकांकडे वळतो आहे आणि फळ पीक ही काढायची गरज देखील आहे। तर शेतकरी बांधवांनो आपण फळपिकाची लागवड करताना काही गोष्टींकडे बरेचसे शेतकरी दुर्लक्ष करताना दिसतायत। तर ज्यावेळेस फळबाग लागवड केली जाते त्यानंतर आपण तिची काळजी घ्यायला सुरुवात ही ज्यावेळेस फळधारणा होते किंवा जेव्हा आपण बाग फोडायला सुरुवात करतो त्यावेळेस आपण तिला खतांची मात्रा किंवा त्यामध्ये त्याचं नियोजन हे करत असतो। तर शेतकरी बांधवांनो आपण या प्लॉटमध्ये देखील पाहू शकता अशा पद्धतीने आपण फळबागाकडे दुर्लक्ष करत असतो। अशा पद्धतीने तण आपल्याला पूर्ण फळबागांमध्ये दिसतं, निंबू मोसंबी किंवा पेरू या पिकांमध्ये अशा प्रकारचं तण मोठ्या प्रमाणात दिसतं। तर सर्वप्रथम फळबागांमध्ये तणाचं नियोजन करणं नियंत्रण करणं हे गरजेचं आहे। तर या फळबागांमध्ये तण नियंत्रण कशा पद्धतीने करायचं निन्नी करणं आपल्याला खूप खर्चिक ठरेल। त्यामुळे आणि काही आपण जे पारंपरिक तणनाशक वापरतो त्यामध्ये बऱ्याचदा फुलगळ किंवा फळगळ आणि पानांना थोडं स्कॉर्चिंग आल्यासारखं होतं कारण ते आंतरप्रवाही तणनाशक आहे। तर शेतकरी बांधवांनो सॉल कॉर्पोरेशनचं एक फेरिओ नावाचं जे तणनाशक आलेलं आहे ते आपण फळपिकांमध्ये वापरू शकतो। फळपिकांमध्ये ते अमोनियम बेस असल्याने स्कॉर्चिंग किंवा फळगळ फुलगळ या अशा गोष्टी आपल्याला दिसत नाही किंवा त्यामुळे होत नाही। तर शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम तण नियोजन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, त्यात तण नियंत्रण फळबागांमध्ये करणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट असते आपण ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या फळबागामध्ये तण असेल त्यावेळेस रस शोषक किडींचा प्रादुर्भाव हा देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढत असतो आणि अशा पद्धतीने पानं हे आपल्याला वाकलेले दिसतील किंवा जे त्यांना जे पिवळसरपणा दिसेल त्यावर। त्यानंतर खरडा रोगाचा प्रादुर्भाव देखील बऱ्याच प्लॉटवर आपल्याला पाहायला मिळतो या जून ते सप्टेंबरच्या कालावधीमध्ये। जन्य रोग असल्याने हा हवेच्या माध्यमातून पसरत असतो। तर या रोगाचं नियोजन किंवा नियंत्रण आपण कशा पद्धतीने करू शकतो शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस आपण नर्सरीमधून रोपं आणतो त्याचवेळेस त्या रोपाची व्यवस्थित पाणी करून घ्यायची जेणेकरून त्याला नर्सरीमधून घेताना खरडा वगैरे पाहून घ्यायचा, निरोगी रोपं आपण घ्यायचे। लागवडीच्या वेळेस आपण ज्यावेळेस लागवड करतो रोपाची लागवड करताना त्याला पाणी देत असतो तर ते जे पाणी देतो आपण त्यावेळेस डेवना नावाचं एक बुरशीनाशक बॅक्टेरियासाइड आणि फंगिसाइड या दोघींचं कॉम्बिनेशन असलेलं डेवना आपण ड्रिंकिंगसाठी त्यावेळेस वापरू शकतो। त्यानंतर जर असा मोठ्या म्हणजे काढणीच्या अवस्थेमध्ये किंवा मोठा बाग असेल त्यामध्ये आपण डिओना नावाचं जे बॅक्टेरियासाइड आणि फंगिसाइडचं कॉम्बिनेशन याची फवारणी देखील घेऊ शकतो जेणेकरून आपला खरडा हा जागेवर स्टॉप होऊन इतर पानांना लागण होणार नाही आणि निरोगी फळ तयार होण्यास आपल्याला मदत मिळेल। तर शेतकरी बांधवांनो खरडा हा जो रोग आहे सुरुवातीला पानाच्या खालील बाजूला आपल्याला तांबूस रंगाचे स्पॉट उमटलेले तांबूस पिवळसर रंगाचे स्पॉट उमटलेले दिसतील। त्यानंतर ते वरच्या बाजूने येतात आणि पानाच्या वरच्या बाजूवरून ते फांद्यांवर पसरत फांद्या या सुकत असतात। त्यानंतर ते फळांवर त्याचा आपल्याला प्रादुर्भाव हा दिसत असतो। फळांवर प्रादुर्भाव झाल्यानंतर आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये माल घेऊन जातो त्यावेळेस जे खरडाचा प्रादुर्भाव असलेले फळ असतं त्याला निश्चितच मार्केटमध्ये किंमत ही कमी मिळत असते। तर शेतकरी बांधवांना आपण एवढी मेहनत घेत असतो तर सुरुवातीपासूनच वर्षातून कमीत कमी 2 ते 3 फवारणी तुम्ही डेवनाच्या या खरडा रोगासाठी रोगाच्या नियंत्रणासाठी वापरायचं आहे। त्यानंतर डिंक्या रोगाचा देखील प्रादुर्भाव हा आपल्या मोसंबी आणि निंबू पिकावर होत असतो। तर डिंक्या रोगासाठी सर्वप्रथम एक काळजी घ्यायची आपल्याला की ज्यावेळेस आपण ड्रिपद्वारे पाणी देतो तर खोडापासून अंतरावर ते पाणी पडलं पाहिजे। ते पाण्याचं नियोजन हे खोडापासून लांब अंतरावर थोड्या अंतरावर असेल असं नियोजन आपल्याला करायचं आहे। त्यानंतर बोर्डो पेस्ट आपण खोडाला लावायची आहे।
बोर्ड पेस्ट लावल्यामुळे डिंक्या रोगावर खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण आपल्याला तिथे मिळेल. आणि दुसरी गोष्ट करायची, ज्यावेळेस आपण खरडा रोगासाठी निंबू किंवा मोसंबीवर फवारणी घेऊ, तर त्याच वेळेस खोडावर देखील आपण त्याची फवारणी जर केली तर निश्चितच आपल्याला एक चांगला फायदा तिथं होईल. तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने आपण फळपिकाचं किंवा निंबू मोसंबी आणि पेरू या पिकांवर एक चांगला नियंत्रण मिळू शकतो. खरडासाठी आपण निंबू आणि मोसंबीच्या खरड्यासाठी आपण डेवना सांगितलं, त्यानंतर तण नियंत्रणासाठी पेरूचा आपण वापर करायचा आहे. रस शोषक किडींचा प्रादुर्भाव जर दिसत असला आपला निंबू मोसंबी पिकावर, तर पनामा नावाचं जे औषध आहे ते मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी या तीन किडींचं नियोजन एकच औषध करतं. त्यामुळे 10 ग्रॅम प्रति 16 लिटर पाण्यासाठी आपल्याला पनामा वापरायचा आहे. खरडाच्या नियोजनासाठी आपल्याला डेवना जे आहे बॅक्टेरियासाइड आणि फंगिसाइड या दोघांचं कॉम्बिनेशन असलेलं डेवना 100 ग्रॅम प्रति 16 लिटर पंपासाठी वापरायचं आहे. त्यानंतर फेरिओ आपण सांगितलं फळपिकांमध्ये मारण्यासाठी जे नवीन औषध आलेलं आहे, तणनाशक आलेलं आहे, त्याचं प्रमाण हे तणाच्या उंचीनुसार घ्यायचे. 2 ते 6 पानांचं तण जर असेल तर 80 ते 85 ml आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट मिळेल. जर जास्त मोठं तण असेल तर 120 ते 130 ml 150 ml पर्यंत आपण याचं प्रमाण घ्यायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून निंबू पिकावरील खरडा नियोजनविषयी माहिती घेतली, डिंक्या रोगाविषयी माहिती घेतली आणि या पिकामधील तण नियंत्रण याविषयी माहिती घेतली. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. अशाच पद्धतीने क्वालिटी आणि कंटेंटफुल डाटा आम्ही तुम्हाला देण्याचा नित्यच प्रयत्न करू. धन्यवाद.